राज्याचे जलसंपदा विभागाशी निगडीत विविध प्रश्नांवर चर्चा। दौंड तालुका प्रतिनिधी प्राध्यापक सुनील नगरे यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी कोरोना काळातही आपलं कार्य अविरतपणे चालू ठेवलं। आज दिनांक 17 मे रोजी आमदार राहुल कुल यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक ताना मुंडे, पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुडाले, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे तसेच खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांची भेट घेऊन दौंड तालुक्यातील जलसंपदा विभागाशी निगडीत विविध प्रश्नांबाबत चर्चा केली। त्यामध्ये प्रामुख्याने खडकवासला धरणाचा नवीन मोठा उजवा कालवा, जुना मोठा उजवा कालवा, बेबी कॅनल, डिगवन शाखा कालवा बीबीसी यांची मोठ्या प्रमाणावर दुरुस्त झाली असून त्याची दुरुस्ती, अस्तरीकरण व पोटचाऱ्यांची वेगाने कामे पूर्ण करणे। पुणे शहराबरोबर दौंड, हवेली, इंदापूर तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन करणं। दौंड, हवेली आणि इंदापूर तालुक्यातील शेतीला मिळणारे अशुद्ध पाणी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पूर्ण क्षमतेनं शुद्ध करून मिळणं यांसारख्या प्रश्नांची सविस्तर चर्चा करण्यात आली।